श्री कृष्ण गोविंद श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद। श्री कृष्ण आणि उद्धव यांचा संवाद। भगवान श्री कृष्ण वृंदावनातून मथुरेत आले, त्यांनी कंसाचा उद्धार केला। संस्कार संपन्न होऊन ते उज्जयिनीच्या गुरुकुलात अध्ययनासाठी गेले। ते तेथून परतले आणि मथुरेत राहू लागले। तेव्हा उद्धव बहुतेक त्यांच्याबरोबरच राहत असे। ते श्रीकृष्णाच्या बरोबर झोपत, श्रीकृष्णाच्या बरोबर बसत, त्यांच्याबरोबरच फिरत असत। त्यांच्याबरोबरच श्रीकृष्ण स्नान, मनोरंजन आणि जेवणसुद्धा त्यांच्याबरोबरच होत असे। त्यांनी आपले हृदय उघडून श्रीकृष्णासमोर ठेवले होते। ते श्रीकृष्णाचे एक अंतरंग सखा होते। त्यांना भगवंताच्या दर्शनात, सान्निध्यात, गुणगायनात आणि आज्ञापालनात इतका आनंद मिळत असे की ते साऱ्या जगतालाही विसरून जात असत। श्रीकृष्णांशी त्यांचा संबंध हा मित्राचा संबंध होता। ते श्रीकृष्णाचे एकांत प्रेमी होते। भगवंत कोणत्या उद्देशाने कोणती लीला करतात ही गोष्ट स्वतः भगवंत जाणतात किंवा त्यांचे कृपापात्र संत जाणतात। आपण सर्व त्या लीलांचे केवळ बाह्यरूप पाहतो आणि आपल्या बुद्धीनुसार त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो। भगवंताने एके दिवशी अशीच लीला केली। आपणास कळत नाही की ही लीला गोपिकांच्या प्रेमाने आकर्षित होऊन केली होती की आपल्या दयाळूपणाने केली होती, का उद्धवाच्या हितासाठी केली होती, का गोपिकांचे प्रेम प्रकाशात आणून कल्याण करण्यासाठी केली होती। अर्थात सर्वच गोष्टी योग्य आहेत असेच म्हटले पाहिजे। भगवंताच्या लीलेमध्ये भक्तांची अभिलाषा, भगवंताचा दयाळूपणा, कोणत्या तरी भक्ताचे हित आणि जगाचे कल्याण असतेच। हो, तर भगवंताची एक लीला त्यांनी अशी घडवली ती आपण पाहू। श्रीकृष्णाने आपला परमप्रेमी मित्र उद्धवाला एकांतात नेऊन त्याचा हात आपल्या हातात घेऊन मोठ्या प्रेमाने सांगितले। त्यावेळी श्रीकृष्णांच्या मुखमंडलावर करुणा दाटून आली होती। त्यांच्या डोळ्यातून प्रेम ओसंडत होते। ते उद्धवाला म्हणाले, प्रिय उद्धवा, तुला माझे एक काम करावे लागेल। हे काम केवळ तुलाच करण्यायोग्य आहे। तू व्रजे येथे जा, तेथे माझे खरे माता पिता राहतात। मी त्यांच्या अंगाखांद्यावर खेळत असे। ते प्रेमभराने मला त्यांच्या हाताने भरवत असत। डोळ्यातील बाहुलीप्रमाणे मला जपण्यातच त्यांचा सगळा वेळ जात असे। जर मला न्याहारी करण्यास जरी उशीर झाला तर ते कासावीस होत। मी हट्ट करून गायींना चरायला घेऊन जात असे तेव्हा दिवसभर ते वनाकडे डोळे लावून बसत। माझ्याशिवाय त्यांना जीवन जड होत असेल। लोणी तू बघून त्यांना माझी आठवण येत असणार। बासरी बघून ते सैरभर होत असतील। माझ्या प्रिय गाई मला शोधत इकडे तिकडे भटकत असतील। तेव्हा त्यांचे काळीज तुटत असेल। त्यांचे फक्त तूच सांत्वन करू शकतोस। माझ्या हृदयातील गोष्ट जाणणाऱ्या उद्धवा, त्यांना प्रसन्न करण्याची क्षमता फक्त तुझ्यातच आहे। माझ्या गोपिका आहेत ना, त्यांना माझ्या वियोगाचे किती दुःख आहे बरे। त्या माझ्याकरताच पाण्याशिवाय असणाऱ्या मासोळीसारख्या कशा तडफडत असतील याची कल्पनाच करवत नाही बघ। याचा अंदाज आणि वर्णन करता येणार नाही। उद्धवा, मी कित्येकदा तुझ्याशी एकांतात त्यांची चर्चा केली आहे ना। त्यांनी स्वतःचे सर्वस्व मला समर्पित केले आहे। त्यांचे जीवन माझ्या प्रसन्नतेसाठीच आहे। त्यांनी स्वतःचा आत्मा, स्वतःचे हृदय मला दिले आहे। त्या माझा विचार करतात, मनातल्या मनात माझ्या सेवेची भावना आणून आपला वेळ घालवतात। त्यांनी स्वतःचे प्राण माझ्या प्राणात मिसळले आहेत आणि सर्व कामे सोडून दिली आहेत जी माझ्या प्रेमाला बाधक ठरतील। एवढेच नाही तर त्यांनी माझ्यासाठी आपले स्वजन आणि आपल्या आर्यपथाचा त्याग केला आहे। त्या मलाच स्वतःचा प्रियतम समजतात।
माझ्या विरहाने त्यांचा आत्मा तळमळत असेल, त्या विरहाने उत्कंठेने विवल होत असतील, यमुना बघून माझ्या जलविहाराची त्यांना आठवण होत असणार, वृक्षले वेली आणि वन उपवने पाहून त्यांना माझ्या रहस्य क्रीडेची आठवण होत असेल. कुठपर्यंत सांगू, रुजातील एक एक गोष्ट, तेथील एक एक अणू, एक एक परमाणू त्यांनी त्यांना माझी आठवण होत आठवण देऊन खूप दुःख हो देत असेल. उद्धवा, तू निश्चित समज की त्या डोळे वर करून त्यांच्याकडे पाहतसुद्धा नसतील. जर त्यांना मी परत व्रजात यायची आशा नसती तर त्यांनी आतापर्यंत आपला प्राणत्याग केला असता. त्या माझ्या गोपिका आहेत, त्यांचा आत्मा माझा आत्मा आहे, त्या मोठ्या कष्टाने जीवन कंठत असतील. जा, तू त्यांना माझा निरोप संदेश ऐकव आणि समजावून युक्तीने कोणत्याही प्रकारे त्यांची विरह व्यथा कमी करण्याचा प्रयत्न कर. माझे जे मित्र, माझे साथीदार, ज्यांच्याबरोबर मी खेळत असे, ज्यांच्याबरोबर माझा उच्च नीच असा जरासुद्धा व्यवहार नव्हता, मिळून मिसळून माझ्यामध्येच ते एकरूप झाले होते. आजही गायींना वनामध्ये चरायला आणत असतील आणि दिवसभर टक लावून मथुरेच्या दिशेने पाहत असतील. उद्धवा, ते माझे जीवनसखे सोबती आहेत, माझ्या लिलेतील भागीदार आहेत. त्यांच्याबरोबर मी अरण्यामध्ये खात असे, ते आपल्या घरून चांगले चांगले पदार्थ आणून प्रथम मला खाऊ घालीत. गायी दूर गेल्या तर ते मला जाऊ देत नसत, स्वतःच जाऊन त्यांना हाकारून आणत. त्यांच्यावर जराही संकट आले की ते मला हाका मारून बोलावून घेत, मनापासून हाका मारत. ब्रह्मदेवाने त्यांना पळवून नेले होते, मी वर्षभर त्यांचे रूप धारण केले. ब्रह्मदेव चकित झाले होते त्यावेळी. इंद्राने त्यांचे अनिष्ट चिंतिले, मी 7 दिवसपर्यंत आपल्या बोटावर गोवर्धन उचलून धरला होता. त्यांच्याबरोबर मी उड्या मारत असे, खेळत असे, त्यांची मला राहून राहून आठवण येत आहे. रे, तू जा, त्यांना फक्त तूच समजावू शकतोस. श्रीकृष्ण पुढे म्हणाले, अरे उद्धवा, माझ्या गायी आहेत ना, मी जेव्हा त्यांच्या मागे मागे चालत असे तेव्हा त्या माना वळवून वळवून मला बघत असत. जेव्हा मी बासरीने त्यांची नाव घेऊन बोलवत असे तेव्हा त्या कुठेही असोत धावत माझ्याजवळ येत असत. जेव्हा मी त्यांच्या माना खाजवायचो, हात फिरवायचो, तेव्हा त्या आपल्या मानावर करून प्रेमाने माझ्याकडे पाहत असत आणि त्यांच्या आचळातून दूध वाहू लागे. जेव्हा मी बासरी वाजवत असे तेव्हा त्या माझ्या सभोवती उभ्या राहत आणि त्यांच्या तोंडातील जो चारा असे तोसुद्धा चावायचा त्या विसरू आणि गिळायचा ते त्या विसरून जात. त्या दिवशी जेव्हा मी कालिया डोहात उडी मारली तेव्हा त्या सगळ्या माझ्या मागोमाग आतमध्ये शिरू लागल्या होत्या, परंतु सर्व गोपांनी मिळून त्यांना मोठ्या कष्टाने थांबविले. आणि जोपर्यंत मी बाहेर आलो नाही तोपर्यंत किनाऱ्यावर उभ्या राहून रडत थांबरत राहिल्या. आता त्या मी नाही म्हणून पाहून किती दुःखी होत असतील बरे. उद्धवा, तुला बघितल्यावर त्यांचे थोडे सांत्वन होईल. माझ्यासारखीच शरीरयष्टी आणि माझ्यासारखेच कपडे बघून त्या तुझ्यावर प्रेम करू लागतील आणि जेव्हा तू त्यांना गुंजारू लागशील तेव्हा त्यांना प्रसन्नता लाभेल. भगवान पुढे म्हणाले, उद्धवा, व्रजातील एक एक ठिकाण, तेथील एक एक वृक्ष, एक एक लता यांची मला आठवण येत आहे रे. मी त्यांना विसरू शकत नाही. तेथील सारस, हंस, मोर, कोकिळ सगळ्यांची मला आठवण येते. तेथील ते हरिण आणि हरिणी जी माझ्याजवळ येऊन माझ्या अंगाला अंगे घासत असत, ती माझ्या मनात तशीच गंमत करताना दिसत आहेत. तेथील भुंग्यांचे गुंजन अजूनही माझ्या कानामध्ये घुमत आहे. तेथील पक्ष्यांचा किलकिलाट अजूनही माझे मन मोहित करीत आहे. उद्धवा, तू जा आता आणि जरासुद्धा उशीर करू नकोस. शक्य आहे की गोपिकांच्या प्रेमाचे वर्णन ऐकून उद्धवांच्या मनात ही इच्छा निर्माण झाली असेल की मी व्रजात जाऊन त्यांचे प्रेम बघावे, किंवा कदाचित ते ज्ञानात दुंबत असतील तेव्हा भगवंताच्या
प्रेमरसाचा आस्वाद घेण्यासाठी त्यांना व्रजात पाठविले असेल. काहीही असो, भगवंताने त्यांना व्रजात पाठविले आणि त्यांनी तत्काळ आज्ञेचे पालन केले. उद्धव भगवंताचा संदेश घेऊन रथावर आरूढ झाले आणि तिन्ही सांजांच्या सुमारास ते व्रजाच्या सीमेत पोहोचले. तेथील हिरवी हिरवी पाने आणि रंगीबेरंगी फुले सूर्याच्या लाल तांबड्या किरणांनी रंगलेली होती. जणू काही व्रजभूमीने उद्धवाच्या स्वागतासाठी हजारो लाल पताकाच फडकवल्या होत्या. उद्धवांचा रथ हळूहळू वृंदावनाच्या दिशेने पुढे जात होता. व्रजभूमी प्रेमाची भूमी आहे, लीलेची भूमी आहे. तेथील एक एक धुलीकण पूर्णपणे रसमय आहे. तेथील एकाएका अणूपासून आनंदाच्या अनंत धारा निघतात. तेथील लता सर्वसाधारण नाहीत, मृदुलता आहेत. तेथील वृक्षांच्या रांगा रसिकांच्या जातीतील आहेत. तेथील नद्या प्रेमनद्या अमृताने भरलेल्या असतात. तेथील वातावरणात श्रीकृष्णाच्या विग्रहाचा दिव्य सुगंध पसरत होता. तेथील गायी साक्षात उपनिषदे आहेत. तेथील गोरस म्हणजे ब्रह्मरस आहे. तेथील गुराखी गोपिका सर्व श्रीकृष्णांचेच अवयव आहेत. श्रीकृष्णच व्रजाच्या रूपात प्रकट झाले आहेत आणि श्रीकृष्ण व्रजमय आहेत व श्रीकृष्णमय व्रज आहे. तेथे प्रेम आनंद शांती व्यतिरिक्त आणखी काहीही नाही. संध्याकाळची वेळ होती. गायी वृंदावनाकडे परतत होत्या. त्यांच्या मागोमाग गुराखी मुले श्रीकृष्णाच्या लीलांचे गायन करीत जात होती. कोणीतरी दुरून उडणारी धूळ पाहिली. जणू काही व्रजाची माती पहिल्यांदा आंघोळ घालून कोणाला तरी व्रजमध्ये येण्याचा अधिकारी बनवत होती. जेव्हा रथ दिसू लागला तेव्हा कोणी एक मित्र म्हणाला, बघा तो रथ येतो आहे ना. दुसरा कोणी म्हणाले, श्रीकृष्णच असेल. कोणी म्हणाले, हो हो बघ पीतांबर माळा आणि कुंडले दिसू लागली आहेत. अंगाचा रंगसुद्धा सगळाच सावळाच आहे. तोच रथ तेच घोडे, पण श्रीकृष्ण एकटाच का आले का आला का दादा तिथेच राहिले की काय. एकटाच आला असेल. सर्व गुराखी मुले उद्धवाच्या रथाच्या दिशेने धावू लागली. ज्यावेळी त्यांच्या मनात आनंद उचंबळून आला असेल याची कल्पनाच करणे शक्य नाही. गुराखी मुलांनी जवळ गेल्यानंतर ओळखले, अरे हा तर श्रीकृष्ण नाही. आपले एवढे भाग्य कुठले की तो येईल. परंतु त्याच रथावर तशाच प्रकारे वस्त्रालंकार परिधान केलेले हे कोण आहेत. ते असा विचार करतच होते तेवढ्यात उद्धवाने रथ थांबविला व ते खाली उतरले. मनातल्या मनात त्यांनी प्रणाम करून हृदयाशी कवटाळले. ते म्हणाले, मी श्रीकृष्णाचा सेवक त्यांचा खाजगी निरोप घेऊन येथे आलो आहे. त्यांनी मोठ्या प्रेमाने तुम्हा सर्वांची आठवण काढून मला पाठविले आहे. घाबरायचे काही कारण नाही. एक ना एक दिवस श्रीकृष्ण तुम्हाला भेटेलच. अरे मित्रांनो, तुम्हा सर्वांना सोडून ते कसे बरे राहू शकतील. हे वक्तव्य ऐकल्यानंतर सुदामा म्हणाला, काय श्रीकृष्ण इतका निर्मोही झाला आहे. परंतु अशी शक्यता नाही. त्याचे हृदय खूपच कोमल आहे. तो जेव्हा गायींना चरायला नेऊन परत येत असे तेव्हा रात्री आम्ही आपापल्या घरी जायचो आणि तो आपल्या आईजवळ झोपत असे तेव्हा रात्रीसुद्धा तो आमच्यासाठी तळमळत असे. स्वप्नात देखील तो आम्हाला साथ घालीत असे. पहाटेच आम्हाला भेटण्याकरता तो उतावीळ होत असे. जर यशोदा माऊली सावध राहिली नाही तर काही न खाता पितास तो आमच्याकडे धावत येई. दिवसभर आमच्याबरोबर खेळे खात असे. आम्हाला जरासुद्धा त्रास होऊ देत नसे. तोच आमचा श्रीकृष्ण, तोच आमचा कन्हैया मथुरेला जाऊन इतका निष्ठुर कसे बरे झाला असेल. हे कसे शक्य आहे. हे कसे मानावे, कसे समजावे, यावर कोण विश्वास ठेवेल बरे. उद्धवा
तू सांगतोस की एक ना एक दिवस तो आम्हाला नक्की भेटेल, परंतु तुला माहीत नाही की त्यांच्याशिवाय एक एक क्षण आम्हाला युगाप्रमाणे वाटतो आहे. जेव्हा तो आमच्याबरोबर खेळत असे तेव्हा दिवसच्या दिवस डोळ्याचे पाते लवते ना लवते तोच निघून जात असे. आज त्याच्याशिवाय आमचे जीवन जड झाले आहे. सर्व जग शून्यासमान भासत आहे. तीच ही वने आहेत, त्याच ह्या वृक्ष वेली आहेत. त्यांच्या खाली कोमल पानांच्या गादीवर श्रीकृष्ण झोपत असे. आम्ही मोठ्या मोठ्या पानांनी त्यांना वारा घालीत असू, त्यावर त्याचा घाम पुसत असू. त्याची चरण कमले मांडीवर घेऊन आपल्या हृदयाशी कवटाळत असू. त्याचे हात आपल्या हातात घेऊन दिव्य सुखाचा अनुभव घेत असायचो. तीच यमुना आहे जिच्यात आम्ही तासनतास जलक्रीडा करीत असू. तीच व्रजभूमी आहे जिच्यात आम्ही सर्व लोळायचो. परंतु तेच सर्व असूनही काय उपयोग? श्रीकृष्णाशिवाय सगळे आम्हाला खायला उठते, त्यांच्याकडे डोळे वर करून पाहवत नाही. उद्धवा, आम्ही सत्य सांगत आहोत, आमच्या दुःखात अजून भर पडते. जेव्हा या गाई हंबरत मानावर वर करून मथुरेच्या दिशेने ही वासरे जेव्हा मथुरेच्या दिशेने जेव्हा पाहतात, ही वासरे जेव्हा कोणाला लांबून येताना पाहून आपल्या आईचे दूध प्यायचे सोडून जणू श्रीकृष्णच येत असावा अशा भावनेने तिथे पाहू लागतात. जर आम्हाला त्यांच्या येण्याची आशा नसती तर आतापर्यंत आम्ही जिवंत राहिलो नसतो. या गुराखी मुलांचे प्रेम पाहून उद्धव तर मुग्धच झाले. ते पुन्हा रथावर आरूढ झाले नाहीत. गुराखी मुलांबरोबर गप्पा गोष्टी करत आणि व्रजाची अवस्था बघत नंदबाबांच्या घराच्या जवळ येऊन पोचले. गुराखी मुले दुसऱ्या दिवशी भेटण्याचे सांगून आपल्या गायींना घेऊन आपापल्या घरी परत गेली. उद्धवाने जाऊन नंदबाबांना नमस्कार केला. नंदबाबांनी उठून त्यांना हृदयाशी कवटाळले आणि मोठ्या प्रसन्नतेने मोठ्या प्रेमाने त्यांना साक्षात श्रीकृष्णच समजून त्यांचा सत्कार केला. जेव्हा नित्यक्रम व भोजन करून प्रसन्न होऊन आसनावर बसले तेव्हा नंदबाबांनी मोठ्या प्रेमाने त्यांच्याजवळ बसून मथुरेचे कुशल विचारले. नंदबाबा म्हणाले, उद्धवा, माझा मित्र भाऊ वसुदेव चांगला आहे ना? त्याचे पुत्र मित्र भाऊ नातलग इत्यादी बरे आहेत ना? अनेक दुःखानंतर त्यांना सुखाचे दिवस आता बघायला मिळाले आहेत. ही भगवंताची मोठी कृपा आहे. पापी कंस पापाच्या परिणामांमुळे आपल्या साथीदारांसमवेत मारला गेला. तो धार्मिक यदुवंशांचा द्वेष करीत असे. आता तरी सगळे लोक स्वातंत्र्याने धर्माचरण करू शकत आहेत ना? नंदबाबा पुढे म्हणाले, उद्धवा, श्रीकृष्ण कधी आपल्या आईची आठवण काढतो का रे? तो आपल्या समवेत खेळणाऱ्या गुराखी मुलांना विसरून गेला की काय? तो आपल्या प्रिय गायींची कधीच आठवण काढत नाही का? त्याच्या येण्याच्या आशेवर जिवंत राहणाऱ्या व्रजवासियांना तो विसरू शकेल का? अर्थातच नाही. वृंदावन यमुना गोवर्धन आजही त्याची वाट पाहत आहेत. गोवर्धन मान उंचावून त्याची वाट पाहत आहे. वृंदावन आणि यमुना त्याच्या विरहाने सुकत आहेत. उद्धवा, खरोखरच तो येईल काय? त्याचा सुंदर चेहरा, त्याचे पोपटाच्या चोंचीसारखे नाक, त्याचे हास्य आणि त्याच्या चेहऱ्यावरील आनंद माझ्या डोळ्यांना पाहायला मिळेल का रे? श्रीकृष्ण फक्त माझा मुलगाच नाही तर तो आमचा आणि संपूर्ण व्रजाचा जीवनदाता आहे. त्याने दावाग्नीपासून वादळापासून पावसापासून वृषासुरापासून आणि अघासुरापासून आमचे रक्षण केले होते. आम्हाला मरणाच्या दाढीतून वाचविले आहे. आम्ही त्याचे या दृष्टीनेही आभारी आहोत. परंतु त्यांनी आम्हाला याच दिवसांसाठी वाचवले की काय? हाच काय हेच दुःख सोसण्यासाठी त्यांनी आम्हाला सुखी केले होते की काय? उद्धवा, काय सांगू? मी त्याच्या शक्तीचे स्मरण करतो, त्याचे खेळ आठवतो, त्याचा चेहरा, त्याच्या वक्र भुवया, त्याचे काळे कुरळे कुरळे केस माझ्यासमोर तरळतात.
तो माझ्यासमोर हसताना दिसतो. माझ्या मांडीवर बसून बाबा 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 म्हणताना दिसतो. तो माझ्या मागून येऊन डोळे झाकत असे, माझ्या मांडीवर बसून माझी दाढी ओढत असे. या सर्व गोष्टी मला आजही आठवतात. आजही मी त्या आठवणीत बुडून जातो. परंतु हे देवा, कुठे आहे तो? मी लाल ओठाच्या कमलनयन श्यामसुंदराला बलराम आणि इतर मुलांबरोबर इथे याच चबुतऱ्यावर खेळताना केव्हा पाहिन बरे? माझ्या जीवनाचा धिक्कार असो, जर त्याच्या येण्याची आशा नसती, त्याला माझ्या मरणाच्या बातमीचे दुःख होईल ही गोष्ट माझ्या मनात नसती, तर आतापर्यंत मी मरण पावलो असतो. ऐकिवात आहे की गर्गाने पण सांगितले होते, आणि कंस इत्यादींना मारतेवेळी मी देखील स्वतःच्या डोळ्याने त्याची शक्ती व पौरुष पाहिले होते की तो भगवंतच आहे. हे सत्य आहे, हे सत्य आहे आणि सत्य आहेच. तरीसुद्धा तो माझा पुत्र आहे, हो ना? काहीही असो, मला तर त्या दिवसाची आठवण येतच राहील. ज्या दिवशी तो छोटासा मुलगा होता, मी त्याला आपल्या मांडीवर खेळवत असे. तो धुळीने माखलेल्या अंगाने येऊन माझे कपडे खराब करे. माझा तर तो मुलगा आहे, मला दुसरे काहीही माहीत नाही. हे सांगता सांगता नंदबाबा वात्सल्य स्नेहाच्या समुद्रात बुडून गेले. डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. त्यांच्या बुद्धीने श्रीकृष्णाच्या लीलांमध्ये प्रवेश केला आणि ते काही बोलू शकले नाहीत, निशब्द झाले. यशोदा तिथेच बसून नंदबाबांचे सर्व संभाषण ऐकत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू व स्तनातून दूध वाहत होते. नंदबाबांना प्रेममुग्ध पाहून ती त्यांच्या जवळ आली आणि संकोच सोडून उद्धवाला विचारू लागली, उद्धवा, माझ्या बाळाजवळ राहतोस, त्याचा मित्र आहेस, तो सुखात तर आहे ना? झोपून उठत नाही, तोच दह्यासाठी रोण्यासाठी माझ्याकडे धावत येत असे. तिथे इतक्या सकाळी त्याला खायला कोण देत असेल बरे? माझा मोहन दुपारीच खातो, तो दुबळा तर नाही ना झाला? चिंता करून 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 त्याचा चेहरा कोमेजला तर नाही ना? काय तो तेथील व्यापात अडकून मला विसरून तर नाही ना गेला? आपल्या आईला पण कुणी विसरतो का? तोच माझा एकुलता एक मुलगा आहे. जेव्हा तो माझ्याकडे हट्ट करीत असे, कोणत्याही गोष्टीसाठी अडून बसत असे, तर ते काम केल्याशिवाय ऐकतच नसे. तिथे कोणाकडे हट्ट करत असेल बरे? कोण माझ्यासारखे त्याचे लाड करीत असेल? कोण त्याचा हट्ट पुरवत असेल? माझा लाडका ऊर्जाचा सर्वस्व आहे, कुलदीपक आहे. त्याला खाऊ पिऊ घालताना अनेक अनेक दिवस मी जणू क्षणाप्रमाणे घालविले आहेत. त्या दिवशीची गोष्ट तू सुद्धा ऐकली असतील. मी दही घुसळत होते. तांबू सूर्याची किरणे पूर्वदिशेच्या क्षितिजाला स्पर्श करीत होती. मी तन्मयतेने दही घुसळत होते आणि मी असा विचार करीत होते की अजून माझा कन्हैया झोपला आहे की काय. एकाएकी तो आला आणि मागून येऊन त्याने माझे डोळे झाकले. मी त्याच्या नाजूक हातांच्या स्पर्शाने आनंदाने पुलकित झाले. मी हळूच त्याला कुशीत घेऊन आपल्या मांडीवर घेतले आणि दूध पाजू लागले. कधीकधी तो दूध प्यायचे सोडून माझ्याकडेच पाहत असे. किती सुंदर, किती नाजूक त्याचा मरकतमण्याप्रमाणे मुग्ध मधुर चेहरा आहे ना. लाल 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 ओठामधून पांढऱ्या शुभ्र दंतपंक्ती किती सुंदर दिसत होत्या. मी मुग्ध होऊन त्याच्या दुधासमान स्निग्ध चेहऱ्याकडे पाहत होते आणि तो परत दूध पिऊ लागत असे. उद्धवा, मी अजूनही तो दिवस विसरू शकत नाही, त्या दिवशी मी माझ्या मोहनाला उखळीला बांधले होते. का? तर एका छोट्याशा चुकीबद्दल. त्याने दुधाच्या हंड्या फोडल्या होत्या, लोणी वानरांना खायला दिले होते. त्या गोष्टीच्या आठवणीने अजूनही माझे काळीज थरकते. मला दूध आणि लोण्याच्यापेक्षा कन्हैयापेक्षा जास्त लोभ आहे काय? नाही उद्धवा, ही गोष्ट स्वप्नातही येणार नाही. आजही माझ्याकडे दही आहे,
दूध आहे, लोणी आहे, परंतु माझ्या हृदयाचा तुकडा, माझ्या डोळ्यांचा ध्रुवतारा, आंधळ्याचा आधार आणि कन्हैया, माझा कन्हैया माझ्याजवळ नाही. त्याच्या नसण्याने हे सर्व असूनही मला खिजवतात खिजवतात बघ. ते हे तेच अंगण आहे, तेच दार आहे, तेच घर आणि त्याच गल्ल्या. हे सर्व कन्हैयाशिवाय खायला उठतात. माझी नजर कृष्णाला शोधत त्यांच्यावर पडते, पण तो न दिसल्यामुळे परत फिरते आणि मनात येते की जर हे डोळेच नसते तर बरे झाले असते. यमुना काठी जाते, तासन तास बसून तिच्या लाटा मोजत राहते. असं वाटतं की याच निळ्या पाण्यामध्ये तो कुठेतरी लपला असेल, पण जेव्हा तासन तास तो बाहेर येत नाही तेव्हा या डोळ्यांच्याच मला राग येतो. मी माझ्या हाताने डोळे झाकून घेते. माझ्या श्यामसुंदराशिवाय आणखी कोणालाही पाहण्यात मला त्यात पाहण्यात काय अर्थ आहे? परंतु त्याला बघण्याच्या लोभानेच या डोळ्यांना मी वाचविले आहे. कधीतरी माझी इच्छा पूर्ण होईल का? मी परत त्याला माझ्या मांडीवर घेऊ शकेन का रे उद्धवा? माझे जीवन, माझे डोळे कधी तृप्त होतील का? सांग ना, सांग. यशोदेच्या डोळ्यातून अश्रूंची सतत धार लागली होती. तिचा गळा भरून आला होता. ती निशब्द होऊन उद्धवाकडे पाहू लागली. नंद आणि यशोदेच्या या अलौकिक प्रेमाला पाहून उद्धव अवाक झाले. ते काहीही बोलू शकले नाहीत. उद्धवात शांत भक्ती पहिल्यापासूनच होती. दास्यभावसुद्धा होता. मित्रत्वाचे सुद्धा बीज उगवले होते. त्यांच्या अशाच मानसिक स्थितीमध्ये श्रीकृष्णाने त्यांना वृंदावनात पाठविले होते. वृंदावनात प्रवेश केल्याबरोबर त्यांना सख्य रसाची पूर्णता प्राप्त झाली. सुदामा व इतर गोप त्यांना भेटून सख्य रसाची सुदामा आणि इतर गोप त्यांना भेटून सख्य रसाची पूर्णता काय असते हे त्यांच्या लक्षात आले होते. ब्रजात प्रवेश केल्यानंतर त्यांनी पाहिले. ब्रजातील घराघरामध्ये वनावनात तेथील पशुपक्षी माणसे श्रीकृष्णाचेच गुण गात आहेत. तेथील एका अणूमध्ये श्रीकृष्णाच्या नावाचा घोष होत आहे. नंद आणि यशोदेजवळ येऊन त्यांनी वात्सल्य रसाचा अनुभव घेतला. त्यांना समजत होत नव्हते की यांना कसे समजवावे, यांना काय सांगावे. शेवटी त्यांनी विचार केला की यांना श्रीकृष्णाच्या ऐश्वर्याबद्दल सांगावे. ते सांगू लागले. आतापर्यंत नंदबाबासुद्धा सावरले होते. उद्धव म्हणाले, नंदबाबा, माते यशोदे, आपण धन्य आहात. तुमचे जीवन सफल आहे. जर माझ्या शरीरातील कण न कण बोलू लागला तरी मी खऱ्या अर्थाने तुमची प्रशंसा करू शकणार नाही. परिपूर्णतम भगवान श्रीकृष्णावर, अविनाशी पुरुषोत्तमावर तुमचा एवढा भाव आहे, तुमची इतकी भक्ती आहे, तिचा महिमा कोण जाणू शकेल बरे. तीर्थयात्रा, तपस्या, दान, ज्ञान आणि समाधीने जी गोष्ट प्राप्त होते ती तुम्ही प्रेमलक्षण भक्ती तुम्हाला आपोआप मिळाली आहे. श्रीकृष्ण निव्वळ तुमचा मुलगाच नाही, तो सर्व पित्यांचाही पिता आहे. तो जगाचे मूलकारण आहे. बलराम त्याचीच शक्ती आहे. त्याच्याच प्रेरणेने जगात ज्ञान निर्माण होते आणि सर्व वस्तू कार्यरत होतात. कोणत्याही प्राण्याने मृत्यूच्या वेळी एक क्षण जरी त्याचे चिंतन केले तर त्याच्या साऱ्या कर्मांचे क्षालन होते. त्याच्या साऱ्या पापांचेही क्षालन होते आणि तो ब्रह्मस्वरूप प्राप्त करतो. तुमचा त्याच्याशी संबंध आहेच. त्याला फक्त तुमचा मुलगा न समजता सर्वांचे कारण, सर्वांचा आत्मा समजा. जर आपण असे करू लागलो तर मग तुमचे कोणतेही कर्तव्य बाकी राहणार नाही. तो लवकरच इथे येईल सुद्धा. जर तुम्ही त्याला शरीररूपात पाहू इच्छित असाल तर ते पण होऊ शकेल. तुम्ही त्याच्यावर प्रेम कराल
आणि तो तुमच्याजवळ येणार नाही असे होऊ शकतच नाही. कंस इत्यादी दुष्टांचा संहार केल्यानंतर यदुवंशीयांना रक्षा दीक्षे या सर्व भार त्याच्यावर आला आहे. त्यांची व्यवस्था करून तो इथे येऊ शकेल. गोपींना तिथून निघतेवेळी जे काही त्यांनी सांगितले होते ते श्रीकृष्ण नक्कीच पूर्ण करेल. तुम्ही खूपच भाग्यवान आहात. तुम्ही तुमच्याजवळ श्रीकृष्णाचे दर्शन प्राप्त कराल. तो तुमच्यापासून दूर थोडाच आहे. तो तुमच्या अंतरात्मा तो तुमचा अंतरात्माच आहे. तो लाकडातील अग्नीप्रमाणे सर्वत्र व्यापलेला आहे. त्याच्यासाठी दुःखी होण्याची आवश्यकता नाही. त्याचा ना कोणी प्रिय आहे ना कोणी अप्रिय. त्याच्या दृष्टीने कोणी उच्च नाही कोणी नीच नाही. तो सर्वत्र समान आहे. अभिमान त्याला स्पर्शसुद्धा करू शकत नाही. त्या ना त्याची कोणी माता आहे ना कोणी पिता, ना पत्नी ना पुत्र, ना त्याचे त्याचा कोणी आपला आहे. बघ ना, ना शरीर आहे तो, ना परका आहे ना शरीर आहे, ना जन्म आहे ना त्याचे काही कर्म आहे, आणि ना त्याला कर्माचे फळ भोगावे लागते. तो आपल्या प्रेमी भक्तांच्या रक्षणासाठी लीलावतार धारण करतो. उद्धव पुढे म्हणाले, सत्व रज आणि तम हे तीन गुण आहेत. ते निर्गुण तो निर्गुण असूनही खेळ खेळ म्हणून हा या गुणांचा स्वीकार करतो आणि विश्वाची निर्मिती रक्षण त्याचप्रमाणे प्रलय करतो. जसे फिरत्या वस्तूवर चढून पाहिले तर सगळी पृथ्वी फिरताना दिसते, त्याचप्रमाणे चित्त कर्ता भोक्ता आहे आणि त्याचा आरोप आत्म्यावर केला जातो. श्रीकृष्ण फक्त तुम्हा दोघांचाच पुत्र नाही, तो भगवंत आहे. सर्वांचा पुत्र आहे, सर्वांचा माता पिता आहे, सर्वांचा देव आहे आणि सर्वांचा आत्मा आहे. जे काही कधी झाले आहे ते काही आहे वा होत आहे, जे कोणी आणि जे काही होईल अथवा होऊ शकेल, जे काही पाहिले व ऐकले गेले ते, जे काही जड व चेतन चेतन आहे, जे काही मोठे व छोटे आहे, ते सर्व काही श्रीकृष्ण आहे. श्रीकृष्णांशिवाय आणखी कोणतीही वस्तू नाही. तो सर्व आहे, फक्त तोच आहे. एकमात्र तोच परमार्थ वस्तू आहे. अशा प्रकारे त्या लोकांच्या गप्पांगोष्टींमध्ये सर्व रात्र उलटून गेली. गोपिका आपापल्या घरी जाऊन घरातील देवतांना नमस्कार करून दही घुसळायला लागल्या. त्या एका स्वरात गोविंद दामोदर माधव इत्यादी श्रीकृष्णांच्या नामाचे सुमधुर गायन करीत होत्या. त्यांचा एकत्रित आवाज स्वर्गाला स्पर्श करीत होता. साऱ्या दिशांमध्ये आवाज घुमत होता. त्यांचे अशा प्रकारे प्रेम गायन ऐकून उद्धवाने आपले बोलणे थांबविले आणि ते नित्यकर्म करण्यासाठी यमुना तटावर गेले. येथे पहिला भाग संपन्न झाला. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.